ट्वेंट करना हो ना अनेक वर्ष ते या ईव्हीएम बद्दलचं असणार आपल्याला असणार प्रत्यक्षात हॅकिंग कसं होऊ शकतं त्याचं असणार एक डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि ती बोमाबोम असणार चाललेली आहे. झिरो मतं सुद्धा कशी येतात ती असणार त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. मी आपल्यासमोर असणार या ठिकाणी ईव्हीएम बदला किंवा ईव्हीएम कॅन्सल करा अशा रीतीची असणार मागणी आम्ही या ठिकाणी करत नाही. परंतु इलेक्शन कमिशननी स्वतःच्या वेबसाईटवरती जे टाकलेलं आहे त्याचंच मी असणार या ठिकाणी वाचतोय आणि ती म्हणजे आपल्याकडे जे असतात दिले क्वेश्चन नंबर 80 जो आहे त्याचा असणार व्हीव्हीपॅटची असणारी साईज काही ती असणार दिलेली आहे. 81 सगळ्यात महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. व्हॉट आर डिटेल्स प्रिंटेड ऑन द स्लिप हा इलेक्शन कमिशनचाच आन्सर आहे. प्रिंटेड स्लिप ऑफ व्हीव्हीपॅट कंटेन्स द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. कॅन्डिडेट सिरियल नंबर, नेम ऑफ द कॅन्डिडेट, सिम्बॉल ऑफ पार्टी ऑर कॅन्डिडेट, सेशन नंबर, व्हीव्हीपॅट आयडी, दीज डिटेल कुड बी व्ह्यूड बाय द वोटर. आता हे चार गोष्टी ज्या आहेत, पाच गोष्टी ज्या आहेत या मतदाराला दिसल्या पाहिजेत असं इलेक्शन कमिशन त्यांच्या स्वतःच्या क्वेश्चन अँड आन्सर मध्ये त्या ठिकाणी म्हणतंय. आता हे आम्ही असं म्हणतोय की त्याला बघण्यासाठी इलेक्शन कमिशन काय म्हणतंय की आम्ही असणार तिथं ओपेक ग्लास लावलेली आहे, 7 सेकंदसाठी त्याला असणार त्या ठिकाणी दिसेल आणि 7 सेकंदमध्ये त्यांनी ह्या 5 गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि ती स्लिप जी आहे आपोआप बॅलेट पेपरमध्ये जाईल अशी, म्हणजे बॅलेट बॉक्समध्ये जाईल अशी आम्ही सोय केलेली आहे. आमची मागणी अशी आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये या क्वेश्चन 89 धरूनच आणि याच्या संदर्भातली असणारी एक इलेक्शन पिटिशन रिट पिटिशन जी आहे ती मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. 4 एप्रिलला तिची तारीख त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. मागणी ही आहे की ती डायरेक्ट पडण्यापेक्षा वोटरच्या हातामध्ये ती आली पाहिजे, त्यांनी ह्या गोष्टी व्हेरीफाय केल्या पाहिजेत आणि व्हेरीफाय करून त्यांनी असणार त्या बॉक्स जो आहे बॅलेट बॉक्स जो आहे त्या बॅलेट बॉक्समध्ये त्यांनी टाकली पाहिजे अशी असणारी मागणी आम्ही असणार या ठिकाणी करतोय. त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनला भेटणार असंही आम्ही त्या ठिकाणी बघतोय. दुसरं या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं जे आहे ते नेक्स्ट पेज वरती आहे आणि ते म्हणजे रिकाउंटिंग ऑफ वोट्स. टायटल देण्याच्या खाली आपण असं पाहिलं आणि त्याच्या असणाऱ्या नेक्स्ट पेज वरती आपण असणारा गेलो त्याच्यामधला 6 जे रिकाउंटिंगच्या ह्याच्यामध्ये. आता हे रिकाउंटिंग कसलं की ईव्हीएम मधलं पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स याच्यामधला जर डिफरन्स आला
किंवा एखाद्याने असणारा रिकाउंटिंग मागितली आणि ती राय रिकाउंटिंग त्यांनी ईव्हीएमची मागितली नाही, तर त्यांनी असणारा रिकाउंटिंग ही असणारा व्हेरीफाईड पेपर ट्रेलची असणारा त्या ठिकाणी मागितली, तर त्याच्यातला निकाल कुठला मान्य करायचा हे पार्लमेंटने ठरवलेलं आहे. कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961 हे पार्लमेंटने मंजूर केलेलं असणारं जे इनॅक्टमेंट आहे त्या संदर्भातलं 6 आफ्टर टोटल नंबर ऑफ वोट्स पोल्ड बाय ईच कॅन्डिडेट हॅज बीन अनाउन्स अंडर सब रूल 1 और सब रूल 5 द रिटर्निंग ऑफिसर शॅल कम्प्लीट अँड साईन द शीट रिझल्ट शीट इन फॉर्म 20 अँड नो ॲप्लिकेशन फॉर रिकाउंटिंग शॅल बी एंटरटेन देअर आफ्टर provided that no steps under the rules of election shall be taken on completion of counting unless the candidate election agent present complete so and so त्याच्यामध्ये. हे आपण सगळं जर वाचलं आणि 5B आपण त्याच्यामध्ये amend the result sheet in form 3 to the extent necessary after such recounting and announce the amendment सो मेड बाय हिम, म्हणजे आणि ते रिझल्ट डिक्लेअर केल्याच्या वेळेस रिकाउंटिंग पुन्हा मागितली असेल आणि व्हीव्हीपॅटची असणारा रिकाउंटिंग मागितली असेल आणि ती व्हीव्हीपॅटची रिकाउंटिंग झाली असेल आणि त्याच्यामध्ये मग रिझल्ट कोणाचा मानायचा, ईव्हीएमचा मानायचा की व्हीव्हीपॅट मधला असणारा रिझल्ट मानायचा, तर इले तर पार्लमेंट स्वतःहून असणार म्हणतंय की व्हीव्हीपॅट मधला असणारा जो रिझल्ट आलेला आहे तोच अंतिम रिझल्ट आहे असं त्या ठिकाणी मानलेला आहे. आणि म्हणून आग्रह जो असणारा या ठिकाणी होतोय इलेक्शन कमिशन पुढे असणारा आग्रह होतोय की याची अंमलबजावणी झाली पाहिजे. पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स याच्यामधला फरक आला तर पार्लमेंट असं म्हणतंय की रिलाय कोणावरती व्हायचं, तर पेपर ट्रेल जे आहे व्हीव्हीपॅट जे आहे त्याच्यावरती तुम्हाला रिलाय करावं लागेल आणि फॉर्म 20 हा म्हणजे काउंटेड वोट मागणी ही या ठिकाणी करतोय की ज्या ज्या कॅन्डिडेटनी ईव्हीएम हटवा असं आम्ही अजिबात म्हणत नाही, ईव्हीएम पेक्षा बॅलेट पेपर वरती या असंही आम्ही त्या ठिकाणी म्हणत नाही. आमचं कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये पोल वोट इलेक्शनच्या संदर्भात की ज्याचं मी असणारे रिप्रेझेंट करतोय वकील म्हणून रिटर्निंग ऑफिसरनी ऍफिडेव्हिट दिलेला आहे की काउंटेड वोट्स आणि पोल वोट्स टेक्निकल फॉल्ट मुळे फरक आलेला आहे, हे एका इलेक्शन कंडक्ट करणारा रिटर्निंग ऑफिसर आयएस ऑफिसर जो आहे त्यांनी ऍफिडेव्हिट वरती असताना कबूल केलेला आहे. परंतु इलेक्शन कमिशनच्या वतीने हा माझा आरोप आहे, इलेक्शन कमिशनच्या वतीने असे प्रयत्न केले जातात आहेत की ही पिटिशन डिसमिस व्हावी. तेव्हा इलेक्शन कमिशन सुद्धा सरळ हाताने घेत नाही असा आमचा आरोप आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून यापुढे इलेक्शन कमिशनच्या विरोधात आम्ही असणारा आंदोलन त्या ठिकाणी छेडणार आहोत आणि ते म्हणजे
एकदा ईव्हीएम मध्ये पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स याच्यामधला फरक आला तर इलेक्शन रिझल्ट डिक्लेअर करता कामा नये. आणि पेपर ट्रेल हा जो आहे व्हेरीफाईड पेपर ट्रेल जो आहे VVPAT म्हणून आपण ज्याला म्हणतो तो काउंटिंग केला पाहिजे. आणि पार्लमेंट असं म्हणतंय की ते काउंटिंग केल्यानंतर त्याच्यातला आलेला रिझल्ट हा फायनल रिझल्ट आहे आणि म्हणून इलेक्शन कमिशनने ही चूक करू नये असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. दुसरं आम्ही असं या ठिकाणी प्रत्येक कॅन्डिडेटला सांगणार आहोत की नॉमिनेशन पेपर दाखल केल्यानंतर स्क्रुटिनी केल्या जाईल. स्क्रुटिनी मध्ये एकदा फॉर्म आपला टिकला तर रिटर्निंग ऑफिसर कडे आपण असणारा अर्ज करून ठेवला पाहिजे. अर्ज काय करून ठेवला पाहिजे की काउंटिंगच्या दिवशी फॉर्म 17 मध्ये किती मतदान झालं याचा अधिकृत आकडे हे रिटर्निंग ऑफिसर देतो. तो फॉर्म 17 त्यांनी घेतला पाहिजे आणि रिटर्निंग ऑफिसरला त्यांनी दाखवलं पाहिजे की काउंटेड वोट्स जे आहेत म्हणजे मतमोजणी झालेली जी आहे त्या मतमोजणीमध्ये एकतर कमी किंवा जास्ती पोल वोट्स झालेले आहेत. त्याच्यामुळे या सेक्शन 64-63 प्रमाणे रिकाउंटिंग ऑफ वोट्स याच्या टायटल खाली इलेक्शन कमिशनला पार्लमेंटने डायरेक्शन दिलेली आहे त्या डायरेक्शनचा अमल झाला पाहिजे आणि रिटर्निंग ऑफिसरने व्हेरीफाईड पेपर ट्रेल जो आहे त्याची काउंटिंग होऊन त्याच्यातला जो निकाल येईल तो निकाल खरा धरावा असा असणारा पार्लमेंटने जो कायदा केलेला आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. सर्व कॅन्डिडेटनी हे करायचं ठरवलं तर मी असणारा म्हणेन की हॅकिंगच्या असणाऱ्या पद्धती आपण या ठिकाणी दाखवल्या. हॅकिंग हे होऊ शकतं. प्रत्यक्षात ऑल्गोरिथम कशा बदलता येतो तो असणारा ज्याला कोणाला बघायचं असेल ते त्या छोट्या दिवसावरती आपल्याला दाखवता येईल. परंतु हे होतं जे आता सिद्ध झालेलं आहे. जो उमेदवार उभा राहतो ज्यावेळेस त्याला शून्य मतं त्याच्या पोलिंग बूथवरती मिळतात त्याच्यामुळे हॅकिंग झालंय हे व्हेरी क्लिअर त्या ठिकाणी असणारं होतं. कारण का स्वतःचं मत तो स्वतःला देणार नाही असं होणार नाही आणि म्हणून असणारा इलेक्शन कमिशनच्या विरोधातलं की हा पेपर ट्रेल ज्या ज्या ठिकाणी पोल वोट्स आणि काउंटेड वोट्समध्ये डिफरन्स आलेला आहे तिथे ते काउंटिंग केलं पाहिजे या मागणीसाठी इलेक्शन कमिशनच्या विरोधातलं आम्ही निवेदन देणार आहोत. त्यांनी ऐकलं नाही तर आंदोलन त्या ठिकाणी असणारं करू आणि तेही नाही झालं तर मी कॅन्डिडेटनी काय करून ठेवलं पाहिजे हेही आपल्याला असणारं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि कॅन्डिडेटलाही आगा त्या ठिकाणी केलेला आहे. आम्ही असं मानतो या ठिकाणी की 400+ जे आहेत ते ईव्हीएम शिवाय होणार नाहीत आणि म्हणून ते ईव्हीएम हॅकिंग थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आज ही असणारं प्रेस कॉन्फरन्स आपल्या समोर या ठिकाणी घेतलेली आहे. माझं निवेदन या ठिकाणी संपलंय. गायकवाड जे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत कोल्हापूर युनिव्हर्सिटीचे त्यांनी गेले 10 वर्ष याच्यावरती पूर्णपणे संशोधन केलं. त्यांची भेट झाली ते म्हटले मला लोकांसमोर ते सगळ्या वेगवेगळे सिस्टम आहेत ते दाखवलेले. त्यांनी ही एक मोठा रिस्क घेऊन या ठिकाणी आपल्या समोर दाखवलेला आहे. ज्या सायंटिस्टचं त्यांनी असणारं नाव या ठिकाणी रिफर केलं सांडियाचं त्यांनी प्रत्यक्षात मुंबईच्या कार्यालयातून एक ईव्हीएम मिळवली. त्या ईव्हीएम मधूनच हॅकिंग कसं होतं हे त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं. त्यांना पोलिसांनी अरेस्टही केलं.
हॅकिंग साठी त्याला अरेस्ट केलं नाही, त्याला अरेस्ट याचं केलं की ही मशीन तुमच्याकडे कशी आली, तुम्ही चोरली आहे म्हणून त्या ठिकाणी असताना त्यांना हे झालं. सुप्रीम कोर्टात मॅटर गेलं, सुप्रीम कोर्टाने निकाल देताना असं म्हटलं की यांनी चोरी जरी केली असेल तर लोकशाही वाचवण्यासाठी चोरी केलेली आहे, आणि म्हणून त्यांना जी सजा देण्यात आली होती ती पूर्णपणे सजा त्यांनी रद्द केलेली आहे. सुप्रीम कोर्टच स्वतः आता आपण बघत असाल की काही वेळेस या बाजूने त्या बाजूने त्या ठिकाणी असतं, हॅकिंग होऊ शकते आणि हॅकिंग प्रत्यक्षात करून दाखवलेली जी गोष्ट होती ती सुप्रीम कोर्टाने मान्य केलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं इथल्या सर्व राजकीय पक्षांना मी असणारं आव्हान या ठिकाणी करतोय की कोणाच्या कालावधीपासून झालं हा आता भाग राहिला नाही, तर इथे हॅकिंग आता मोठ्या प्रमाणात तिथे असणारा होऊ शकतं. आणि आत्ताच्या दाखवल्याप्रमाणे आपल्या घरातला सेटॉप बॉक्स म्हणजे टीव्हीचा सेटॉप बॉक्स हा सुद्धा हॅकिंग आपल्या एजंट मधली किंवा आपल्या पोलिंग बूथ मधली करू शकतो अशी असणारी ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था मला वाटतं पॉलिटिकल पार्टीज आणि या सगळ्यांनी सिरियसली घेऊन इलेक्शन कमिशनचा असणारा व्हीव्हीपॅट जे आहे काउंटिंग करायला आज सांगितलं जाते 15 दिवस लागतील, 20 दिवस लागतील, पण माझा इलेक्शनचा अनुभव हा असणारा 1985 अनुभव आहे. 1985 इलेक्शन ह्या बॅलेट वरती झालेल्या इलेक्शन, 89 झालेले इलेक्शन या सुद्धा बॅलेट वरती झालेले असणाऱ्या इलेक्शन होत्या. त्याच्यामुळे बॅलेट पेपर काउंट करायला फक्त 36 तास लागतात, त्याच्या वरती त्या ठिकाणी लागत नाही. आणि म्हणून ही फार मोठी प्रक्रिया आहे असं जे आता सांगितलं जाते नव्या पिढीला की 15 दिवस लागतील ते काउंट करायला, असं जे काही क्वार्टर्स मधनं प्रचार केला जातोय हा चुकीचा असणारा प्रचार असं त्या ठिकाणी मानतो. त्याही वेळेस व्होटिंग संपलं की दुसऱ्या दिवशी काउंटिंग सुरुवात व्हायचं, आणि दुसऱ्या दिवशी काउंटिंग सुरुवात झालं तर रात्री 12 आतमध्ये निकाल यायचा अशी असणारी परिस्थिती आहे. मी 36 तास सुद्धा असणारा एक एक्स्ट्रीम साईडला घेऊन त्या ठिकाणी असणारा बोललो, पण सकाळी 8 काउंटिंग सुरुवात व्हायची आणि रात्री 10:30-11 निकाल त्या ठिकाणी लागायचे. जेवढं पेपर वर्क करायला लागत त्याला 1.5-2 तास लागत होते, आणि मग रात्री 1-2 ते निकाल लागत होते अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पेपर ट्रेल काउंट करायला वेळ त्या ठिकाणी लागणार नाही अशी परिस्थिती आहे. पॉलिटिकल पार्टीजनी याचं सिरियसली घ्यावं हा आग्रह आम्ही त्या ठिकाणी धरणार आहोत, त्यांना लिहिणारही आहोत, आणि सर्वांनी मिळून पेपर ट्रेल काउंट करावं हा आग्रह इलेक्शन कमिशनकडे धरला जाणार. माझं निवेदन संपलं. ईव्हीएम वरती फार तर ईव्हीएम वरती असताना 364 कॅन्डिडेट आता इंटरकनेक्ट करून त्या ठिकाणी घेता येतील, पण 364 वरती असताना कॅन्डिडेट झाले तर मग तुम्हाला बॅलेट म्हणजे पेपर बॅलेट वरतीच यावं लागेल अशी परिस्थिती आहे. माहित नाही मला ते, मला माहित नाही. अल्पसंख्याक
प्रैक्टिकली पॉसिबल नहीं। हमने प्रैक्टिकली पॉसिबल ये अभी आपको दिखा दिया है कि वो जो चिप मिलती है वो रास्ते में मिलती है, उसका मैनिपुलेशन यूनिट जो है वो भी बाजार में मिलता है, उसकी कीमत का क्या है वो भी बता दी है, कहाँ मिल सकता है उसका भी आपको बता दिया है, और कौन कर सकता है वो भी आपको बता दिया है। अब ऐसा है कि इलेक्शन कमीशन जो है वो पूरी उनकी अभी अपनी ईवीएम यूनिट अगर ला के दे तो उसका है। दूसरी सबसे बड़ी बात इसमें यह है कि कानून ये कहता है, संविधान ये कहता है कि इलेक्शन प्रोसेस जो है वो इलेक्शन कमीशन के हाथ में होनी चाहिए, उनके कंट्रोल में होनी चाहिए, उनके सुपरिटेंडेंट में होनी चाहिए, ऐसी परिस्थिति है। लेकिन यहाँ जो इलेक्ट्रॉनिक डिवाइस इस्तेमाल किए गए हैं वो इलेक्ट्रॉनिक डिवाइस कोई भी इलेक्शन कमीशन के कब्जे में नहीं है, ना उनके अंडर है, ना उस पर उनका नियंत्रण है या कंट्रोल है। तो इसका मतलब यही है कि ECL जो है और भेल जो है, भारत हेवी इलेक्ट्रिकल जो है, ये सरकारी कंपनियां हैं, और सरकारी कंपनियां होने की वजह से इनका कंट्रोल सरकार पर है, और सरकार पर होने की वजह से जैसे इन्होंने कहा कि वो जो CPU जो है, कंट्रोल यूनिट जो है, वो एक तो जापान से आता है या वो अमेरिका से आता है, वो ईवीएम में डाला जाता है, उसको बर्न किया जाता है। उस वक्त जो है आप बग भी डाल सकते हो उसमें कि वो CPU किस ढंग से काम करे। तो मैं ये मान के चलता हूं कि इलेक्शन प्रोसेस भारत की जो है, ये इलेक्शन प्रोसेस किसी भी मायने में इलेक्शन कमीशन के कंट्रोल में नहीं है, ये गवर्नमेंट के कंट्रोल के माध्यम से यहाँ पे चल रहा है। इलेक्शन कमीशन सिर्फ पोस्टमैन की तरह काम कर रहा है कि ईवीएम ले आए, उस पर वोट डाले, उस पर काउंट करे और इलेक्शन डिक्लेयर करे। इसको सुपरिटेंडेंट नहीं किया जा सकता और ना कहा जा सकता है। इसलिए ये दूसरे एंगल से देखा जाए तो ये गवर्नमेंट कंट्रोल इलेक्शन हो रहा है, ऐसी एक परिस्थिति है। नो पॉलिटिकल क्वेश्चंस प्लीज। मी काय बैठकीमध्ये चर्चा ही केली आणि त्या सगळ्यांना असणारं हे केलंय की आपण इलेक्शन कमिशन कडे सगळे मिळून जाऊ, इतर राजकीय पक्षांना सुद्धा आपण घेऊन जाऊ आणि त्यांच्या पुढे फॅक्ट्स आपण असणाऱ्या मांडल्या पाहिजेत त्यांच्याच वेबसाईटवरनं की 373 मतदारसंघामध्ये पोल वोट्स अकाउंटेड वोट्स टॅली झालेले नाहीत, मग ते 100 असतील ते 1,00,000 आहेत, अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये ज्या जो जो उमेदवार अर्ज करेल की माझ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये पोल आणि काउंटर वोट्स टॅली झालेले नाहीत, VVPAT त्यांनी करावं, तशा पद्धतीचे डायरेक्शन इलेक्शन कमिशननी द्यावे, अशा रीतीची असणारी कालही चर्चा त्या ठिकाणी झाली। बघायचं आहे की हे सगळेजण कुठली तारीख ठरवून इलेक्शन कमिशन कडे एकत्र भेटतात। सभेती हुई है की मिलके जाएंगे अजून तारीख काही ठरलेली नाही आणि मी त्याच्यामध्ये असं म्हटलंय की हे डिटॅच करून घ्या, इलेक्ट्रल अलायन्सेस पॉलिटिकल अलायन्सेस हा डिटॅच करून घ्या, पॉलिटिकल पार्टीज म्हणून आपण असणारं गेलं पाहिजे, अशा रीतीची असणारी मी तिथे मांडणी केली आणि म्हणून म्हटलं होतं इंडिया अलायन्समध्ये आहेत ते आणि इंडिया अलायन्समध्ये नाही आहेत असे सगळे मिळून गेलो तर इलेक्शन कमिशनवरती प्रेशर होईल अशी परिस्थिती। या संदर्भातली एक पिटिशन मी जे मांडले मुद्दे त्याच्यामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि 4 एप्रिलला ऍडमिशन स्टेजवरती आहे असं मी त्या ठिकाणी मला कळवण्यात आलं आहे।
आहे ना, माझं म्हणणं असं आहे की ही प्रक्रिया होईल का, काय शेवटी असं आहे की कॅन्डिडेट आणि रिटर्निंग ऑफिसर या दोघांमधलंच असणारं काउंटिंग पद्धत तिथे कशी वापरावी ही आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये काउंटिंगची जी सुपरविजनरी पॉवर जी आहे ती तिथल्या रिटर्निंग ऑफिसरला दिलेली आहे. फक्त डायरेक्शन इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी देऊ शकतं. आणि म्हणून मी असणारा जो अर्ज करायचा त्या ठिकाणी केलेला आहे, त्या ठिकाणी सगळ्याच उमेदवार जे आहेत, इंडिपेंडेंट कॅन्डिडेट, पॉलिटिकल पार्टीचे कॅन्डिडेट, या सगळ्यांनी जर अर्ज केला त्या रिटर्निंग ऑफिसरला की पोल बोर्ड्स आणि काउंटेड बोर्ड्स यांच्यामध्ये फरक आला, तर तुम्ही असणारा या ठिकाणी पेपर ट्रेल काउंट केलं पाहिजे. तर त्याला ते करणं भाग आहे, रिटर्निंग ऑफिसरला करणं भाग आहे. जे वेगवेगळे माध्यम पार्लमेंटने असणारं ठेवलेले आहेत त्याचा उपयोग केला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं. थँक्यू, सर्वांचे आभार, धन्यवाद.